बोलके डोळे, डोळे बोलके असतात आणि ते प्राण्यांच्या बद्दल बरंच काही काही सांगतात. प्राणी शिकार करणारे म्हणजे भक्षक आहेत की कोणाची तरी शिकार होणारे म्हणजे भक्ष्य आहेत हे सुद्धा. युनायटेड स्टेट्समधल्या बर्कली इथल्या वैज्ञानिकांनी जमिनीवरच्या प्राण्यांच्या 214 प्रजातींचा अभ्यास केला, काही सस्तन तर काही सरपटणारे. त्यांनी या प्राण्यांना त्यांच्या डोळ्यांच्या बाहुलीच्या आकारावरून 3 भागात विभागलं. उभी बाहुली, आडवी बाहुली आणि अगदी तुमच्या माझ्या डोळ्यात असते तशी गोलाकार बाहुली. त्यांना असं आढळलं की अचानक हल्ला करणाऱ्या प्राण्यांची बाहुली उभ्या रेषेसारखी असते. असे प्राणी दिवसा आणि रात्री सुद्धा व्यवस्थित आपलं काम करू शकतात. इतर बाहुल्यांशी तुलना करता उभी बाहुली प्रकाश आत येण्यासाठी जास्त उपयोगी असते आणि शिकारी प्राण्यांना अंतराचा अंदाज अचूक येण्यासाठी सुद्धा मदत करते. आडवी बाहुली जास्त करून शाकाहारी प्राण्यांच्या मध्ये आढळून येते. त्यांचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. या रचनेमुळे ते नजरेखालची जमीन व्यवस्थित पाहू शकतात. बाहुल्यांचा हा आकार डोळ्यात शिरणाऱ्या प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करतो. यांची बाहुली जमिनीला समांतर असते. जेव्हा हे प्राणी डोकं इकडून तिकडे हलवत असतात अगदी तेव्हा सुद्धा. या वैज्ञानिकांनी डोळ्यातल्या गोलाकार बाहुलींचा संबंध उंच प्राण्यांशी लावला आहे जे पाठलाग करून शिकार करतात. आता हे वैज्ञानिक असाच अभ्यास आकाशात उडणाऱ्या आणि पाण्यातल्या प्राण्यांचा करणार आहेत. पक्षी आणि माशांच्या डोळ्यात त्यांना काय काय दिसेल कुणाच ठाऊक. तुमच्या आसपासच्या प्राण्यांचे डोळे तुम्ही पाहिले आहेत का? त्यांच्या डोळ्यातली बाहुली कशी दिसते?